आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना घेण्यात आलेल्या निर्णयांना शिंदे फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आलेली आहे आणि यासंबंधीचा अध्यादेश शिंदे फडणवीस सरकारने काढलाय. 2 नोव्हेंबर रोजी एका अध्यादेशानुसार या प्रकल्प सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती, मात्र आता नव्यानं अध्यादेश जारी करत हे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे, आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबतच शिवसेनेचे अरविंद सावंत जोडले गेलेले आहेत. प्रणाली, नेमके कोणकोणते प्रोजेक्ट यांना स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्यावर सावंतांची नेमकी काय प्रतिक्रिया? नक्कीच, आपल्याला माहिती आहे की पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी 2021 एप्रिल 2021 ते त्यानंतरचा पुढचा कालावधी जो आहे साधारण मे 2022 पर्यंत जे काही प्रकल्प त्यांनी सँक्शन केलेले होते किंवा त्यांच्या अंतर्गत येत होते त्या सगळ्या प्रकल्पांना जे आहे ते स्थगिती देण्यात आलेली आहे. खासदार अरविंद सावंत आहेत आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अरविंदजी, तुम्ही बघताहात की अनेक महत्त्वपूर्ण काही प्रकल्प दिसून येत आहेत, हिंदू मंदिरांचे काही जीर्णोद्धार म्हणा किंवा इतर गोष्टी दिसून येतात, कसं बघताय या निर्णयाकडे, शासनानं जो निर्णय घेतलाय त्याकडे? म्हणजे एका बाजूला हिंदुत्व सोडलं म्हणायचं आम्ही, आणि आम्ही हिंदुत्व मंदिरांची जीर्णोद्धाराचं, म्हणजे आमचे नेते आणि तत्कालीन मंत्री आदित्यजी ठाकरे यांनी हे सगळे प्रकल्प अगदी मनापासून कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला होता. मग तानाजी मालुसरे असतील, सूर्या यांची, सगळ्यांची, या सगळ्यांची जी काय ऐतिहासिक स्थळं आहेत, समाधी स्थळ आहेत, त्याचं सुशोभीकरण, त्याचं उद्धार म्हणूया, उद्धारकरण करणं, उदात्तीकरण हा शब्द तसा शोभनीय वाटत नाही, पण तो उद्धार करून ते चांगलं करणं. विनोबा भावेंच्या स्मारकाला तुम्ही विरोध करताय की तिथंसुद्धा आम्ही सुशोभीकरणाचा विचार केला. ह्या सगळ्या होळकरांचा वाडा नाशिकमधला, मग हे सगळं इतकं चांगलं असतं त्याला स्थगिती देण्याचं कारण काय? म्हणजे कारण तर पाहिजे, सबबी पाहिजेत तुमच्या मनात, म्हणजे मेरी मर्जी, जो मेरे मर्जी मी आएगा वो मैं करूंगा, असा जो काही प्रकार सुरू आहे सध्या तो अत्यंत, सांगतो ना, महाराष्ट्राला मागे नेण्याचं कामच हे सतत करत आहेत. ज्यांचा इतिहासाशी काही संबंध नाही ते लोक जर अशा पद्धतीनं जर अशा करायला लागले तर महाराष्ट्राच्या जनतेने आता ठरवलं पाहिजे की हे बोलतात काय आणि करतात काय. सावंतसाहेब, असं म्हणतात की हे सरकार ज्या वेळेला लक्षात आलं की महाविकास आघाडी सरकार गडगडायला लागलेलं आहे त्यावेळेला या सगळ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती आणि धडाधड या सगळ्या प्रकल्पांसाठीचा निधी मंजूर करण्यात आला आणि म्हणून आता त्यावर स्थगिती देण्यात आली. मला वाटतं स्थगिती कशाला करता, स्थगिती न करता त्यांना विचारावं याच्यात काय सुधारणा करण्याची गरज आहे का, स्थगिती देण्याची काय गरज आहे? अमेंडमेंट आणि स्थगिती याच्यात फरक आहे ना. सुधारणा करा की बाबा हे ह्याच्यामध्ये हे सुशोभनामध्ये हे अजून करता येईल ते अजून करा, ॲडिशन करा, कोणी नको म्हटलं त्याला, पण प्रत्येक गोष्टीला स्थगिती द्यायची, म्हणजे अगदी संभाजीनगर आणि धाराशिव नावाला स्थगिती द्यायची आणि पुन्हा तीच नावं आपण मंजूर केलीची दाखवायची, हा कसला खेळखंडोबा. महाराष्ट्राचा पुरवडा केला या लोकांनी, खरंच सांगतो इतकं वाईट वाटतं की एकही आमदार एकही मंत्री त्या पदाला शोभेल असं वागत नाही, जे खास करून मिंदे गटातले गेलेली माणसं आणि उचलली जी लावली टाळ्याला, कोण काय बोललं का प्रतिक्रिया द्यायच्या, पण मग बुडाखाली तुमच्या काय ते तरी बघा ना जरा, मग कुठल्याही विषयावरची असतील तुम्ही बघा प्रतिक्रिया कशा येतात त्या. कोणीतरी पुरावे सादर करतो तर त्याला तुम्ही तसा प्रतिवाद करा, पण ते न करता वेगळ्या पद्धतीनं बोलायचं. तुमचं स्वतःचं याच्यामधलं कॉन्ट्रीब्युशन शून्य आहे ना. असताना एका आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षीय प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी या संदर्भातला, खास करून पर्यावरण पर्यटन या विषयावर आदित्यजींनी जे छलांग मारली होती ती इतकी म्हणजे कौतुकास्पद होती. विचारू, अरे तर तुम्ही जंगल तोडता का? अहंकार, अहंकार, दुसरं काही नाही ना. पण बदला, प्रत्येक ठिकाणी बदला घेणं हे सुरू आहे, पण तो बदला जनतेशी घेत आहे बरं, व्यक्तीशी घेत नाही, तुम्ही एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. अरविंद सावंत म्हणतायत की बदल्याच्या भावनातून हे सगळं करण्यात येत आहे आणि हे दुर्दैवी आहे, अतिशय चांगल्या प्रकल्पांना अशा पद्धतीनं स्थगिती देणं हे अयोग्य आहे. बरं, निश्चितच प्रणाली, धन्यवाद.